मला मस्क्युलर डिस्ट्रॉफी अभिमाती आहे. मी उस्मानाबादला रहिवासी आहे मूळचा आणि सध्या मी पुण्यात राहतो. मला मस्क्युलर डिस्ट्रॉफी झालं तेव्हा मी न्यूरोजनच्या ॲडव्हर्टाईजना आलो होतो. तो 6 महिन्याआधी 5 महिन्याआधी मी स्टेमसेलची ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला थोडं थोडं उठायला बसायला फरक पडला. चढताना थोडा नॉर्मल आणि जिनाही चढताना थोडासा फरक दिसतो. ताकद थोडी वाढल्याने वाटते. स्टेमसेल केल्यानंतर काही जास्त प्रमाणात पडलो नाही. त्याच्यासाठी थोडं पुढं झालो. बसायला उठायला थोडे तकलीफ जास्त होते. आता ते नॉर्मल कमी झाली. ते थोडी नॉर्मल खास पण झालेली आहे. उठताना त्रास जास्त होता पण आता कमी त्रास होतो. चढताना थोडा त्रास होत होता पण आता त्रास काहीच त्रास नाही. चढताना व्यवस्थित चढू शकतो. पडण्याची भीती नाही किंवा काही असं वाटत नाही. पडण वगैरे अशी भीती काहीच नाही. व्यवस्थित चालू शकतो. मला एवढं सांगायचं आहे की स्टेमसेल थेरपी याच्यामुळे एक नवीन विषय भेटली. जर स्टेमसेल थेरपी त्याच्यामुळे आदमी थोडा प्रमाणात चालतो उठतोय नाहीतर आणखी माझी परिस्थिती डाऊन झाली असते. मी बसून पाहिलं असतो. स्टेमसेल थेरपी खूप चांगलं आहे. तरी ह्या स्टेमसेल थेरपी